नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वी विषय गणित आणि प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका. एकूण 60 गुणांसाठी हा पेपर आहे मित्रांनो. पॅटचा पेपर आपण ज्याला म्हणतो, अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये 10 गुणे तोंडी परीक्षेसाठी आणि 50 गुणे लेखी परीक्षेसाठी. तोंडी परीक्षेचे जे प्रश्न आहेत ते याप्रमाणे असतील आणि यांचा सराव तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला पैकीच पैकी मार्क घेता येतील. आणि लेखी चाचणीचा आपण प्रत्यक्ष प्रश्न उत्तर स्वरूपात समजून घेणार आहोत. सोडव. संख्या अक्षरातली, ही संख्या आपल्या अक्षरातली यायची आहे अशा पद्धतीने. 88,27,55,227. आता दिलेली संख्या अंकातली यायची आहे, अक्षरात झाला तर अंकामधली यायची आहे. संख्येचे विस्तारित रूप लिहा या पद्धतीने आणि बेरीज करा. हातच्याची बेरीज या ठिकाणी तुम्हाला अंकाखाली अंक म्हणून करायची आहे. त्यानंतर वजाबाकी करा, गुणाकार करा 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणणे, आणि भागाकारामध्ये तुम्हाला 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने भागणे असं गणित भागाकाराचं येतं आहे. याचा सराव तुम्ही नियमित केल्यास तुम्हाला या प्रश्नाचे पैकीच पैकी मार्क सहज मिळू शकतात. यानंतर तुम्हाला लेखी शाब्दिक उदाहरण आहे वजाबाकीचं. त्यानंतर दुसरंसुद्धा एक शाब्दिक उदाहरण आहे, गुणाकाराचं शाब्दिक उदाहरण या ठिकाणी येतील. भागाकारावरसुद्धा एक शाब्दिक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न 3, संख्यारेषेचे निरीक्षण करून खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. संख्यारेषेवर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. या संख्यारेषेची एकूण किती एकक आहेत, तर 2 भाग केलेले आहेत, म्हणजे छेदात 2 ही संख्या असणार आहे. पुढीलपैकी सत्यविधान कोणते, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा यावर आधारित उदाहरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न 4, आकृती निरीक्षण करून चुकीचा पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. या ठिकाणी समांतर रेषा व छेदिका त्यांनी तयार केलेले कोण यावर आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न आणि ब दोन्हीसुद्धा त्यावर आधारित आहे. बघा क प्रश्नसुद्धा समांतर रेषा व छेदिका यावर आधारित आहे. सोडवा. 21 च्या 4th घाताचे 7वे मूळ हे घातांकित रूपात लिहा. 21 चा घातांक 7/4 अशा पद्धतीने लिहिता येईल ते. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विधान पूर्ण करायचं आहे. 3 चा 0 घात + 4 चा 1 घात + 5 चा 0 घात = किती हे उत्तर आपल्या ठिकाणी शोधायचं आहे. तर कोणत्याही संख्येचा 0 घात म्हणजे 1, 3 चा 0 घात म्हणजे 1 आणि 5 चा 0 घात म्हणजे 1, 1 आणि 1 2, 4 आणि 2 6 या पद्धतीने उत्तर आपल्या ठिकाणी लिहायचं आहे. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 81 च्या 7व्या मूळाचा 6वा घात असा लिहितात. चुकीचे विधान ओळखायचं आपला. प्रत्येक धनसंख्येला एकच वर्गमूळ असते हे या ठिकाणी चुकीचं आहे. प्रत्येक धनसंख्येचे 1 ऋण आणि 1 धन असे 2 वर्गमूळ असतात, त्यामुळे 3 नंबरचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे. प्रश्न 6 सोडवा. त्रिकोण ABC मध्ये BC = P² - 2P + 4 आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC = 112 चौसेमी जर पाया BC वरील त्रिकोणाची उंची P+2 सेमी असेल तर बिंदू A मधून काढलेल्या त्रिलंबाची लांबी शोधा. या पद्धतीचा हा प्रश्न आहे मित्रांनो. तर बिंदू A मधून काढलेल्या त्रिलंबाची जी लांबी आहे ती 6 सेंटीमीटर उत्तर आपल्याला मिळते. त्यानंतर B (x + 6) + (x+1) हे कोणत्या त्रिपदी वर्ग त्रिपदीचे अवयव आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. त्यानंतर A+B+C चे विस्तार सूत्र वापरून 107 चा वर्ग काढा. ठिकाणी आपण 100+3+4 यानुसार हे उदाहरण सोडवू शकतो. प्रश्न 7 एका आयताकृती प्लॉटची लांबी 1+3 मीटर आणि रुंदी 1+2 मीटर आहे, तर त्या प्लॉटचे क्षेत्रफळ किती. आयताचे क्षेत्रफळ यानुसार काढायचं आहे आणि त्याची परिमिती 2 सूत्रावर आधारित हे उदाहरण आपल्याला पूर्ण करायचं आहे मित्रांनो. बाजूएल असलेल्या चौरसाकृती अंगणाच्या मध्यभागी चौरसाकृती 11 ची रांगोळी काढली. जर रांगोळी वगळता उर्वरित जागेचे क्षेत्रफळ L+1 आणि L+1 असेल तर रांगोळी काढलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती असेल. उत्तर आहे मित्रांनो 1 चौरस. मित्रांनो अशाच प्रकारचे किंबहुना हेच प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये येतील, त्यामुळं यांचा चांगला सराव करा आणि परीक्षेमध्ये तुम्हाला निश्चितच याचा फायदा होणार आहे. आणि ही जी परीक्षा आहे ही पॅटमार्फत घेण्यात येणार आहे, त्यामुळं राज्यस्तरावरून एकच पेपर सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रश्न 9 सोडव. या ठिकाणी पूर्ण शाब्दिक उदाहरणे तुम्हाला सोडवायची आहेत.
आणि शिकवलेल्या प्रथम सत्र अभ्यासक्रमावर हा पेपर असणार आहे. प्रश्न 10 खालीलपैकी चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक चौकटले यायचा आहे, म्हणजे बहुपर्यायी हे प्रश्न आहेत. प्रश्न 11 योग्य पर्याय निवडून चौकटीत लिही. सूट दिल्यानंतर काय होते? तर सूट दिल्यानंतर छापील किमतीपेक्षा विक्री किंमत ही कमी होत असते. आणि ब, एका वस्तूवर खरेदी शेकडा सूट 5% मिळालेली सूट रुपये 10 तर वस्तूची छापील किंमत किती? तर बरोबर आहे 200 रुपये असणारे, कारण 100 रुपयावर 5 रुपये मिळतील तर 10 रुपये ही सूट 200 रुपयावरती मिळणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व मित्रांमध्ये शेअर करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.